AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। सोनपेठ तालुक्यातील शेळगाव उकडगाव रोडवर फाल्गुनी नदीच्या पुलावर पाण्यात बसून नागरिकांनी आंदोलन केले। या पुलावर 5 जण वाहून गेले असून हा प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सोनपेठ तालुक्यातील शेळगाव उकडगाव रोडवरील फाल्गुनी नदीच्या लहान पुलावरून नेहमीच पाणी वाहते। या पुलावरून पाणी गेल्यास गोदाकाठच्या 11 गावांचा संपर्क तुटतो। या रस्त्यांसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली। विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार पण घातला होता। दिनांक 17 रोजी रात्री 8:30 सुमारास एका ट्रॅक्टरमध्ये 5 जण बसून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने ट्रॅक्टर हेडसह नदीत उलटले आणि 6 जण जाऊन झुडपांना अडकले। शेळगाव येथील नागरिकांनी या 5 जणांना दोरखंडच्या साह्याने बाहेर काढले। सातत्याने पुलावर पाणी येऊन नागरिक जनावरे वाहून जाण्याच्या घटना घडत असतात। या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेचे व आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर गोरवे, अनिल रोडे, सोमनाथ नागोरे यांच्यासह गोदाकाठच्या नागरिकांनी पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात बसून आंदोलन केले। यावेळी महिला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना या आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह शेळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले।